जरा सिटी पोलीस स्टेशनला जे बंदूक पकडले गेले त्या संदर्भात सर. बरोबर आहे. काल भुसावळ शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक इसम आपल्या ताब्यामध्ये गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भुसावळ शहर पोलीस स्टेशनला मिळाल्यावरून त्यावरून जी काही पुढील कायदेशीर रेड कारवाई आहे ती केली असता सदर इसम हा देशी कट्ट्यासह मिळून आलेला आहे. त्याचं नाव जे आहे ते आहे गौरव शरद शिरोळे. वय साधारणपणे 22 वर्ष आहे. महात्मा फुले नगर या ठिकाणी राहणारा तो तरुण आहे. त्याच्या ताब्यामध्ये पंचांसमक्ष रेड कारवाई दरम्यान देशी कट्टा मिळून आलेला आहे आणि त्यावरून भुसावळ शहर पोलीस स्टेशनला आर्म ॲक्ट कलम 325 खाली गुन्हा दाखल केलेला आहे. सदरचे पिस्टल हे जप्त करण्यात आलेले आहे. त्या तरुणाला देखील अटक केलेली आहे आणि पुढील तपास भुसावळ शहर पोलीस स्टेशन करत आहे. बरं सर, या तरुणावरती काही रेल्वेमध्ये गुन्हे पण दाखले जातात. त्याच्यावरती यापूर्वी नेमके किती गुन्हे दाखल आहे हा नेमका त्याचं मूळ गाव हे साधारणपणे 40 गाव असल्याचं तो सांगत आहे. त्याविषयी सविस्तर तपास आपण करत आहोत. 40 गाव या ठिकाणी त्याचप्रमाणे रेल्वेमध्ये किंवा अन्यत्र काही गुन्हे त्याच्यावरती दाखल आहे किंवा कसे कट्टा नेमका कशासाठी आणि कोणाकडून त्याने खरेदी केलेला आहे या सर्व बाबत आपण सविस्तर गुन्ह्याच्या तपासामध्ये तपास करत आहोत. बरं सर, मुळापर्यंत पोहोचणार का तुम्ही जिथून कट्टे? बरोबर आहे. हा नेमका त्याला कुठून त्याने मिळवलं आहे याबाबत आपण जे काही टेक्निकल तपास आहे तो आपण करत आहोत. तो नेमका कोणाच्या संपर्कात आहे, त्याच्याकडे हे वेपन कधीपासून आलेलं आहे याबाबत आपण अगदी मुळापर्यंत आपण तपासात जाणार आहोत. अधिकाऱ्यांनी जे कडक निर्बंध आहे त्याबद्दल आपण हा बरोबर आहे. सध्या महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये कोविड-19 वेगळ्या स्वरूपातील विषाणूंनी बाधित पेशंटची संख्या मिळून आल्यामुळे काल रोजी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडील निर्बंध वाढीव निर्बंधाचे आदेश निर्गमित झालेले आहे आणि त्यानुसार दिनांक 27 पासून अर्थात उद्यापासून हे कडक निर्बंध पुन्हा लादण्यात आलेले आहेत. त्यानुसार भुसावळ शहर त्याचप्रमाणे भुसावळ उपविभागातील देखील सगळे जे काही आस्थापनाधारक आहेत व्यक्ती आहेत त्यांना निर्देश देण्यात येत आहेत की सायंकाळी 5 ते 5:30 ही संचारबंदी आदेश या आदेशानुसार लागू करण्यात आलेला आहे आणि उर्वरित कालावधीमध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेले आहेत. ज्या काही आस्थापना आहेत ह्या शनिवार आणि रविवार ह्या पूर्णपणे बंद असणार आहेत. अर्थात उद्या रविवार आहे, उद्या देखील अत्यावश्यक आस्थापना वगळता सर्व आस्थापना ह्या उद्या बंद असतील. या आस्थापना जर सुरू मिळून आल्या तर त्यांच्यावरती आपण कायदेशीर कारवाई करणार आहोत. त्याशिवाय सोमवार ते शुक्रवार या दरम्यान सायंकाळी 4 वाजेपर्यंत ज्या आस्थापनांना परवानगी देण्यात आलेली आहे त्यामधून ज्या काही मेडिकल आस्थापना आहेत, दवाखाने आहेत, मेडिकल्स आहेत यांना सूट देण्यात आलेली आहे. सोमवार ते शुक्रवारच्या दरम्यान आस्थापना ज्या असतील ह्या 4 वाजेपर्यंत सुरू असतील, त्यानंतर मात्र पूर्णतः बंद असतील. ज्या नॉन एसेन्शियल आस्थापना आहेत त्या आणि मेडिकल आस्थापना सुरू असणार आहेत. शनिवार आणि रविवार ह्या फक्त मेडिकल इमर्जन्सीशी निगडीत ज्या सेवा आहेत त्या सुरू असतील. बाकीच्या सेवा या शनिवार रविवार या बंद असणार आहेत. सर्व नागरिक आस्थापनाधारक यांना देखील आवाहन करण्यात येत आहे की या निर्देशाचं काटेकोरपणे पालन करावं. त्यांचं जर उल्लंघन दिसून आल्यास जे काही दंडात्मक असेल किंवा अन्य गुन्हे दाखल करण्याबाबतची कारवाई आहे ती पोलिसांकडून त्याचप्रमाणे अन्य जे काही संस्था आहेत स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडून करण्यात येणार आहे.